ओबीसी समाजाच्या जे काही आरक्षणासाठी या शासनाने अडचणी घातलेल्या आहेत यासाठी एक दिवस आज भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अशोकअण्णा पांगारकर, अतिकबाई खान, ओबीसीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिलजी दहेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष भागवतजी बापू भावने, शहराचे अनुभव काबली आणि उपोषणाला बसले सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बंधूंना. खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी हिरावून घेतल्या गेलेलं आहे. अशासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत. खरं तर हे उपोषण आज चालण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी लाक्षणिक स्वरूपाचं उपोषण भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी होते. ओबीसी समाजाचं हक्काचं असलेलं राजकीय आरक्षण आज राज्यातील या सरकारमुळे त्या ठिकाणी अशोकअण्णा पांगरकरांनी सांगितलं, त्याचबरोबर भागवत बापू असतील, जिल्हा अध्यक्ष ओबीसीचे आमचे कपिलजी दहेकर, आरक्षण हिरावल्या गेलेलं आहे. बांधवांनो, 2019 ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला राजकीय ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठीची ट्रिपल टेस्ट द्यायची सांगितली होती, त्यानंतर ज्या गांभीर्यतेने राज्य सरकारने या एका बाजूने मध्य प्रदेशची ही स्थिती होती आणि महाराष्ट्राची तीच परिस्थिती असताना दोन राज्यांना ज्या वेळेला सुप्रीम त्यामध्ये ज्या वेळेला सुप्रीम कोर्टमध्ये ते राज्य जेव्हा डेटा अहवाल सादर करत महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजासाठीच जे अहवाल राजकीय आरक्षणाचा सादर करायचा होता आणि या सुद्धा या राज्य सरकारला करण्याचं भान राहिलं नाही, ते सुद्धा ते विसरून गेले आणि बिना सह्याचा अहवाल हा सुप्रीम कोर्टामध्ये सादर झाला. जजची कोरं दिसलं, जजनी ते बाजूला असं फेकून दिल्यासारखं त्या ठिकाणी केलं की इतके निष्काळजीपणा एक राज्य सरकार करू शकत तर आम्हाला वाटत नाही की या ठिकाणी हे लोक एम्पिरिकल डेटा देऊ शकतील असं त्यावेळेला कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं होतं. आज जालना जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये रद्द झालेलं आहे या संदर्भात राज्य सरकारने योग्य ते पावलं न उचलल्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलेलं आहे हे आरक्षण आणि त्यांच्या हक्काचं राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही लाक्षणिक उपोषण करतो आहे. खरं तर एका बाजूनी मध्य प्रदेश सरकार त्या ठिकाणी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण मिळवण्यात यशस्वी ठरतं आणि दुसऱ्या बाजूनी महाराष्ट्र राज्य ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण मिळवण्यामध्ये अपयशी ठरतं. यातूनच या सरकारचं कामकाज काय चाललं आहे आणि कसं चाललं आहे हे आपल्याला दिसून येतं आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेश सरकारने इम्पेरिकल डेटा जमा केला, सुरुवातीला त्यांनी कॉन्सोलिडेटेड इम्पेरिकल डेटा जमा केला, नंतर लोकल बॉडी डेटा जमा करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टने केल्या, अहवाल त्यांनी परत सुप्रीम कोर्टामध्ये मध्य प्रदेश सरकारने लोकल बॉडी डेटा जमा करून सादर केला आणि तिथल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र सरकारचं जर आपण बघितलं हे आम्ही सांगत नाही तर कोर्टाने मागच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये जो अहवाल आपलं राज्य सरकार सादर करतं त्या अहवालावर साध्या सह्यासुद्धा करण्याचं भान यांना राहिलं नाही. म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आपलं सरकार किती गंभीर आहे हे यामधनं दिसून येतं. परंतु हे आरक्षण मिळवल्याशिवाय निश्चितपणे भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही हा इशारा देण्यासाठी आज आमचं शांतताप्रिय लाक्षणिक उपोषण आहे.
ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा जरा मार्ग मोकळा झाला नाही तर येणाऱ्या काळात या सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी तयारीत आहोत आणि म्हणून लवकरात लवकर या राज्य सरकारने त्या ठिकाणी इम्पेरिकल डेटा जमा करावा तो निश्चितपणे कोर्टनी ज्या फॉर्मॅटमध्ये मागितलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये जमा व्हावा आणि या ओबीसी समाजाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये निश्चितपणे वंचित न ठेवता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या हक्काचा आरक्षणाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळावा यासाठीचं आजचं हे लाक्षणिक उपोषण आहे।